जय शिवरावानो, तुमचं स्वागत आहे नील क्रिएशन. भावांनो, आज आपण कोणताही व्हिडिओ एडिट करणार नाही आहोत, पण भावांनो आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ एडिटर आणि फोटो एडिटर यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण व्हिडिओमध्ये जे फोटो यूज करतो PNG फॉर्मॅटमध्ये, त्या फोटोचे बॅकग्राऊंड इरेज केलेले असते. ते बॅकग्राऊंड इरेज करण्यासाठी आप खूप सारे ॲप यूज केलेले असतात, पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ॲप यूज करायचे सांगणार नाही. भावांनो, आपण कोणत्याही प्रकारचे ॲप यूज न करता फोटोचे बॅकग्राऊंड 5 सेकंदमध्ये इरेज करू शकतो. ते कशाप्रकारे इरेज करायचे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला तर भावांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. भावांनो, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता, किंवा प्रॅक्टिकली मी सांगत आहे गुगलवर जायचे, तिथे सर्च करायचे remove.bg. भावांनो, हे सर्च होत आहे. भावांनो, असा इंटरफेस आपला ओपन होईल. त्यानंतर तिथून आपल्याला ज्या इमेजचं बॅकग्राऊंड इरेज करायचे ते इथे ॲड करायचं, त्यासाठी अपलोड इमेजवर क्लिक करायचे. भावांनो, अपलोड इमेजवर क्लिक केल्यानंतर तुमची तिथे गॅलरी ओपन होईल. तुम्हाला ज्या फोटोचं बॅकग्राऊंड इरेज करायचं तो इथे ॲड करून घ्यायचा. मी फोटो ॲड केला आहे, अपलोड झालेला आहे. भावांनो भावांनो, बॅकग्राऊंड पण रिमूव्ह झाला, तुम्ही पाहू शकता रिमूव्ह बॅकग्राऊंडमध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेले. ओरिजिनल हा फोटो आणि हा रिमूव्ह बॅकग्राऊंडवाला फोटो. भावांनो, हा फोटो तुम्हाला गॅलरी डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड बटनावर क्लिक करून तुम्ही हा फोटो गॅलरी डाउनलोड करू शकता, आणि डाउनलोड HD मधून हा फोटो HD क्वालिटीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड HD क्लिक करून परत डाउनलोडवर क्लिक करायचे. भावांनो, हा फोटो आता गॅलरीमध्ये सेव्ह झाला आहे, HD मध्ये पण झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही 5 सेकंदामध्ये कोणत्याही फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. भावांनो, व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.